नमस्कार, मी प्रभू दिपके, लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनानं येत्या 15 जून पर्यंत राज्यभरात लॉकडाऊन वाढवलं आहे। दरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात सूट देण्याबाबतचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली यातील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अधीन राहून त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारातून परभणी जिल्ह्यातील सर्व आवश्यक गटात नसलेली इतर दुकानं उघडण्याबाबत आदेश दिला आहे। या आदेशामध्ये जिल्ह्यातील सर्व आवश्यक गटात समावेश नसलेले इतर दुकानं बुधवार दिनांक 2 जून 2021 ते शुक्रवार दिनांक 4 जून 2021 या कालावधीत 7 ते 2 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे, तर शनिवार व रविवारी ही दुकानं बंद राहतील असं देखील या आदेशात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यानं संपूर्ण बाजारपेठ बंद आहे। केवळ किराणा दुकानं, भाजीपाला व फळ विक्रेत्यांची दुकानं काही काळासाठी सुरू करण्यात आलेली असली तरी अन्य दुकानं मात्र पूर्णपणे बंद आहेत। आता उद्यापासून ही दुकानं उघडण्यासाठी काही अंशी काहींना वेळ दिल्यामुळं व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।